लातूरच्या रेणापूर तालुक्यातील खरोळा गावात राहणाऱ्या या सविता किशोर बाबर बाबर यांच्या घरची परिस्थिती बेताची. पती किशोर आणि त्यांच्या भावाची मिळून 2 एकर शेती आहे, पण पाण्याची सोय नसल्यानं शेतीचं सारं गणित पावसावर अवलंबून. अशात भीषण दुष्काळानं या कुटुंबापुढं मोठं आर्थिक संकट उभं ठाकलंय. स्वतःच्या शेतात काम नाही, त्यामुळे पोटासाठी या कुटुंबाला दुसरीकडे मजुरीसाठी जावं लागतं. पण मजुरीही रोज मिळेलच याचा नेम नाही. अशात उसनवारी करायची आणि कसाबसा दिवस ढकलायचा एवढाच पर्याय या माऊली पुढे उरलाय. करणारे किती दोन तर दोघं नवरा बायको तसंच बाग येतात, कुठं उधाऱ्या करता पुन्हा द्यायचं नोकर. घरात पती पत्नी दोन मुलं आणि एक मुलगी. पोरं शाळेत जातात, मात्र दुष्काळानं या मुलांच्या शिक्षणातही खोडा निर्माण केलाय. गावात पिण्याच्या पाण्यासाठीही मोठा संघर्ष करावा लागतोय. पाण्याचं शिंदून आणायचं तर भेटलं भेटलं ना नाही भेटलं येईल तेवढं नळ आलं. असं नळ येते का पाणी तरी? येत 2-3 महिन्याला एक बार. या दुष्काळानं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय. शेती असून उपयोग नाही, मजुरी करायची तयारी आहे पण हाताला काम नाही. अशा बिकट परिस्थितीत बाबर कुटुंब दुष्काळाशी सामना करताय. त्यांच्या जगण्याच्या संघर्षाला हवी आहे तुमची साथ. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रेणापूर, लातूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.